आगामी विधानसभा निवडणूकही भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. 2014 व 2019 अशा सलग दोन टर्म फडणवीस यांनी भाजपला शतकी मजल मारून दिली, त्यामुळे या निवडणुकीतही पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावरच विश्वास व्यक्त केलाय. सोंगट्या फिरवण्यात फडणवीस बाप आहेत. समीकरणं जुळवण्याची हातोटी डोकॅलिटी आणि करेक्ट कार्यक्रम करण्याचं त्यांचं टायमिंग अफलातून आहे, त्यामुळे लोकसभेत फटका बसला असला तरी फडणवीस विधानसभेत कमबॅक करू शकतात. आगामी निवडणुकीत फडणवीस नीतीच महायुतीला तारू शकते असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं राजकारण आणि गेम पलटवण्याची त्यांची क्षमता याचा घेतलेला बोलबिंदासने हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. महाराष्ट्राच्या राजकारणावर यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांचा प्रभाव राहिला. यामध्ये शरद पवार यांचं राजकारण हे अतिशय धक्कातंत्री, अनाकलनीय व गेम चेंजर म्हणून ओळखलं जातं. पवारांचा हा वारसा आता देवेंद्र फडणवीस यांनी उचललाय. समीकरणांची उलटपालट करून विजय खेचून आणण्यात त्यांचा हातकांडा राहिलेला आहे. नागपूरचे तरुण महापौर, विरोधी पक्षनेते आणि कार्यक्षम मुख्यमंत्री अशी फडणवीस यांची विविध रूपं महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत. त्यांची सभागृहातील व सभागृहाबाहेरील भाषणंही अभ्यासाचा विषय ठरलेत. मात्र 2019 सत्ता संघर्षात त्यांचा सोर कर्कश होता. मी पुन्हा येईन पहाटेचा शपथविधी, शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीमुळं त्यांच्या अभ्यासू सर्वसमावेशक प्रतिमेला तडा गेला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही फडणवीस यांना त्याची किंमत चुकवावी लागली, परंतु फडणवीस यांनी हा पराभव पचवला आहे. पराजयातून बरंच काही शिकणाऱ्यांपैकी ते एक नेते आहेत, त्यामुळे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काहीसा सावध पवित्रा घेतलाय. या सावधपणात उद्याच्या विजयाची बीजे दडलीत असं म्हणायला हरकत नाही. भाजपने पुन्हा एकदा फडणवीस यांच्याच नेतृत्वावर विश्वास दाखवलाय, त्यामुळे विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली होणार हे आता अगदी स्पष्ट झालंय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपानं घटक पक्षांना गृहीत धरलं होतं. रासप वगळता कुणालाही जागा वाटपात स्थान मिळालं नाही. या खेपेला मात्र RPI, प्रहारसारख्या मित्रपक्षांना सोबत घेण्याची हुशारी फडणवीस दाखवू शकतात. गोपीनाथ मुंडे यांचं सोशल इंजिनिअरिंग खरं तर फडणवीस यांनीच पुढं नेलं होतं. आता पुन्हा हा धागा ते अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करतील असं सुद्धा भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. लोकसभेत फडणवीस व भाजपला नकारात्मक वातावरण नडलं. ही नकारात्मकता दूर करण्यासाठी फडणवीस प्रयत्नशील असतील. पूर्वीच्या आक्रमकपणाला त्यांनी आत्ता मुरड घातली. आक्रासळपणा ऐवजी त्यांनी शांतता, संयम, मुत्सद्दीपणावर भर दिलाय. पुढच्या टप्प्यात अधिक शांतपणे फडणवीस प्रतिस्पर्ध्यांचा करेक्ट कार्यक्रम करताना दिसू शकतात. उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद त्यांनी असंच ठरवून घालवलं. ते सगळं डोक्यात ठेवतात असं त्यांच्याबद्दल अनेक जण सांगत असतात. आता लोकसभेच्या यशानं आनंदलेल्या पवारांना, ठाकरेंना आसमान दाखवण्यासाठी भाजपचा हा हुकमी हक्का सज्ज झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खेळ्या खेळण्यात फडणवीस पवारांपेक्षा कमी नाहीत. एकनाथ शिंदेना म्हणे ते वेषांतर करून भेटायचे. आता ही कसबी फडणवीस आपल्या खेळांमधून महाविकास आघाडीचं गणित बिघडू शकतात. राज्यातील राजकारण्यामध्ये फडणवीसांबद्दल नेहमी एक प्रकारची धास्ती असते. त्यांच्याशी वाईटपणा पत्करायला सहसा कोणी तयार नसतं. फुलं म्हणजे त्यात आपलंसं करून घेण्यातही ते माहीर आहेत. या कौशल्याच्या बळावर फडणवीस विधानसभेची समीकरणं पॉझिटिव्ह करू शकतील. लोकसभेत मराठा आरक्षणाचा भाजपला मोठा फटका बसला. विधानसभेच्या तोंडावर OBC आंदोलनानं जोर धरलाय. या संघर्षात नेमकी स्पेस साधून फडणवीस भाजपचं गणित सोपं करतील असं मानलं जात आहे. आजही भाजपच्या महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्यांपेक्षा फडणवीस यांचा जनमानसावर प्रभाव अधिक आहे. काम करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. तिचा विधानसभेत फायदा होऊ शकतो. पवार व ठाकरेंशी लढण्याच्या त्यांच्या तंत्रातही त्यांनी स्वतः आता बदल केलेला दिसतोय. आता प्रत्येक मतदारसंघाने हा फासे टाकण्याची त्यांची नीती असू शकते, त्यामुळे फडणवीस नक्कीच कमबॅक करू शकतात असं म्हणता येईल. फडणवीस राज्यात युती सत्ता आणणार का आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून ते स्वतः येणार का याची उत्सुकता असेलच. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.